उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा जरंगे मोठा नाही, भारताच्या संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन सांगतो जरंगे हा कोणत्याही पद्धतीनं जातीच्या नेतृत्व म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही. जोन दोन जाती तेढ निर्माण करण्याची मुभा जरंग्या. कारवाई करायला गुन्हा कोणताय? त्याला ठोस गुन्हा दाखव म्हणा. आणि मुंबईला येणं म्हणजे त्याच्या बापाची मुंबई आहे का? सर्व समाजाची मुंबई आहे, सर्व भारताची मुंबई. गुणरत्न सदावर्ते मराठी बांधवांच्या पाठीमागे हात धुवून लागले. सदावर्ते मुंबईमध्ये कोणत्याही मराठी बांधवांना येऊन देणार नाही असं थेट त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. सदावर्ती पुढे म्हणाले, मराठ्यांना रोखण्यासाठी मी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि लवकरच मला कोर्ट निर्णय देईल, मराठ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखलं जाईल. मराठी बांधव जर मुंबईमध्ये आले तर मुंबई पूर्णपणे दूषित होईल असं सदावर्ती म्हणाले. त्याचेच उत्तर देताना मराठा आरक्षणासाठी निघालेल्या महिला बोलल्या, मुंबई सदावर्त्याच्या बापाची नाही, मुंबई ही सर्वसामान्य जनतेची आहे. सदावर्ते कोण लागून गेला आम्हाला मुंबईत येऊ नये असं सांगण्यासाठी. मुंबई दूषित करायला आम्ही काही बाहेर परदेशातली लोक नाही, आम्ही महाराष्ट्रातलीच लोक आहेत. आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय आणि हा मोठा शानामध्ये आडकाठी करतोय. या सदावर्तेमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मराठी बांधवांना 25 तारखेच्या अगोदर थांबून दाखवावा असे मराठी समाजाच्या सर्व महिला पत्रकाराशी बोलताना बोलल्या.